दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23, बिनगडी बाद 23, पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा धावपळकावरती लावलेल्या आहेत. दरम्यान टीमची टोटल ही 23. नवीन गोलंदाज सुरेश कात्रे कॅप्टन आहेत ते टीमचे, लीडिंग फ्रॉम द फ्रंट अशी त्यांना गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राइक एंडवर आहेत ते अभिषेक आहेत स्ट्राइकला. 5 चेंडूचा सामना करत 13 धावसंख्येवरती खेळतात. अतिशय सावध आणि चांगली सुरुवात म्हणायला लागेल अकोला संघाचे. बघूया पॉवर प्लेचं शेवटचं षटक, तिसरं षटक प्रगतीपथावर. सिंगल डबल आणि स्ट्राइक रोटेशन वरती चांगला भर दिलाय पॉवर प्ले मध्ये. दरम्यान हा डॉट चेंडू, कैलास यांची चांगली फिल्डिंग इथे म्हणता येईल, कारण की एक डाव रोखलेली आहे आपल्या संघासाठी. लवकर गाडी घेऊन जावे नाहीतर गाडीची हवा काढण्यात येईल. ऑफसाइड डॉपस्टन टाकलेला चेंडू आणि स्क्वेअर कट मारलेला आहे ऑफसाइडच्या दिशेने. बॅकफुटला जाऊन चांगला असा शॉट, 4 धावांना परावर्तित करत आहेत. या 4 धावच्या धावसंख्येने टोटल धावसंख्या 27, लॉस ऑफ 0. मस्के यांनी चांगली मस्का लावून फिल्डिंग केली आहे, एकच धाव दिले. सूर्य कसं गोलंदाजी, दोन षटकार खाल्ले या षटकामध्ये, परंतु आपले लाईन अँड लेन परत बॅक टू कॅप्टन टू कॅप्टन असं हे बॅटल राहिलं. दोन षटकार मी मारले परंतु मी तुझी विकेट काढणार आणि तुला घरी पाठवणार असं इथे बघायला भेटलं. थोडेसे हताश निराश होऊन ते तंबूमध्ये परतत आहेत.
बॉलिंग घेऊन दिलीप माचावर आलेले आहेत. तीन ओव्हर 33 रन एक विकेट. चौथे षटक प्रगती पथावर असताना चार चेंडूच्या समाप्तीनंतर 42 रन्स लॉस ऑफ वन विकेट. ऑफसाइड द ऑप्शन टाकलेला चेंडू, स्वेल चेंडू, दिशा आणि दशा भरकटलेला चेंडू. या चेंडू दोन बॅक टू बॅक वाईड चेंडू फेकलेले आहेत गोलंदाजाने दीपक माचवा. थोडासा हवेत असलेला चेंडू, खूप चांगला असा प्रयास बोलतो येईल क्षेत्ररक्षकाचा, परंतु चेंडू आणि त्यांच्यामध्ये फार थोडंसं अंतर राहिल्यामुळं जेल ड्रॉप झालेला आहे. परंतु एक धाव रोखू शकत नाहीत. चार षटक झालेले आहेत, चार षटकामध्ये 45 रन्स लागलेले आहेत धावफलकावरती. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 रन झालेले आहेत. नवीन बॉलर आलेले आहेत समीर शेख, वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन आणि सांघिक पाचवी ओव्हर. डॉट बॉल समीर शेख यांनी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. पहिला बॉल निर्धाव, एकच बॉल, एकच झाला, एकच झाला. अतिशय कट केलेला आहे, एक रन रोखू शकलेले नाहीत, एक रन.
एक रनाची भर देऊन आता 46 रन झाले, 46 एक विकेट. हा आउट 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 आउट. वेल फील्ड, वेल फील्ड. गुड बॉल रे, गुड बॉल. समीर शेख यांचे 3 बॉल झालेले आहेत. अरे काय लाईव्ह चालू आहे का नाही? अतिशय सुंदर असा फटका मारलाय. फिल्डिंग केलेले आहे तिथे मस्के यांनी. त्यांनी त्यांच्या संघासाठी 2 रन वाचवलेले आहेत मस्के यांनी. संघाचे 49 रन झालेले आहेत. 720 कर ना. सिंगल सिंगल ओके. एक रन 50 झाले आता, 50 झालेले आहेत आता संघाचे, अकोला संघाचे 50 झालेले आहेत धाव संख्या. आता एक 50 5 ओव्हर संपले. 5 ओव्हरच्या नंतर 50 रन झालेले आहेत अकोला टीमचे. दिलीप माचेवार यांचं दुसरं षटक चालू आहे आणि सांघिक 6 ओव्हर. पाच ओव्हर 50 रन. सहा ओव्हर चालू आहे. माचेवार यांचा पहिला बॉल ते छोटे कॅच. अरे चौकार, 4 रनाची भर झाले. 54
असे हळूहळूच बोलावं लागतील. बोलले क्या सोडलेलं आहे गजऱ्यानी. एक रनापासून रोखवायला काही एक रन ची भर पडून किती झाली. गुड बॉल निर्धाव. दिलीप माचार यांनी उत्कृष्ट असे बॉल टाकलेला आहे. किपराने रन रोखलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली. पाच ओके. सिंगल सिंगल सिंगल. एक रन रोखू शकलेले नाही. या ओव्हर मधील शेवटचा बॉल आहे. ओके. सहा ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर किती आहे. 56 रन. 56 वर एक गडी बाद. पुढची ओव्हर घेऊन येत आहेत समीर शेख. वैयक्तिक दुसरी ओव्हर आणि सांघिक सातवी ओव्हर. सहा ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 रन झालेले आहेत अकोला टीमचे. एक रनाची भर पडलेली आहे. 57 रन. चार रन. चार रनाची भर पडून 61 रन झाले. चार रन अकोला संघाचे. चार रन. चार रनाची भर पडून 65 रन झालेले आहेत. तीन बॉल झालेले आहेत. तीन बॉल शिल्लक आहे त्यांचे समीर शेख यांचे. आणखी शॉट स्वीप शॉट थोडच्या चार रनाची भर. अभिषेक यांचे 47 रन झालेले आहेत. 50 साठी 3 रन बाकी आहेत त्यांचे.
अभिषेक हे उत्कृष्ट असे फलंदाजी करत आहेत. प्रकारे सातव्या ओव्हरच समाप्त झालेली आहे आणि रन आहेत 69. रिटायर्ड यानंतर बॉलिंग साठी आलेले आहेत गणेश सूर्यवंशी स्वतःच दुसरं षटक घेऊन आणि सांघिक 8 ओव्हर. चालू आहे कैलास ठाकरे यांनी उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे आणि आउट झालेला आहे खेळाडू लखन. लखन हे 0 ओव्हर गेलेले आहेत. गणेश सूर्यवंशी अशी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत. 70 रन झालेले आहेत. 70 नवीन फलंदाज आले प्रवीण सावळे. गणेश सूर्यवंशी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत. गच्चाळ असेल क्षेत्ररक्षण राहुल जाधव कडून. या चौकारानंतर 74 रन झालेले आहेत. उत्कृष्ट असा षटकार लगावलेला आहे.
अशा रीतीने अकोला संघाचे रन 80 झालेले आहेत. आठव्या ओव्हरचे दोन बॉल राहिलेले आहेत. आठव्या ओव्हरचा शेवटचा बॉल राहिलेला आहे. आठ ओव्हरच्या समाप्तीनंतर 85 रन झालेले आहेत. विनायक यांचे 50 रन झालेले आहेत. अशा तऱ्हेने अभिषेक माफ करा, दोन षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 196 स्ट्राईक रेटने 26 चेंडूमध्ये 51 नाबाद असे खेळी अभिषेक यांच्या फलंदाजीतून झळकले आहे. नवीन गोलंदाज अशोक शिंगारे ज्यांनी पॉवर प्लेमध्ये एक षटक टाकलं होतं, वैयक्तिक दुसरं व संघाचं 9वं षटक घेऊन येत आहेत. अशोक शिंगारे अभिषेक यांना स्ट्राईक आलेलं आहे, जे अतिशय चांगली अशी सुरुवात करून दिली आहे अकोला संघाला. आणि ताकत से ज्यादा नजाकत अच्छी ये दिखाते हुए और कलाई का इस्तेमाल करके 4 रन अपने खाते में और टीम के खाते में जोड़ते हुए टीम अकोला के लिए टीम का स्कोर कुल रन संख्या 90 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स, 9 टोरिंग प्रोग्रेस. चेंडूच्या समाप्तीनंतर अकोला संघाचा रन आहेत 91. ठाकरे यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे. नऊ ओव्हरच्या समाप्तीनंतर 93 रन झालेले आहेत, 3 विकेट अकोला संघाचे. आता शेवटचे 6 बॉल राहिलेले आहेत. पुढची आणि संघाचे शेवटचे ओव्हर घेऊन येत आहेत कात्रे सर. सुरेश कात्रे आलेले आहेत आणि 93 रन झालेले आहेत 9 ओव्हरच्या समाप्तीनंतर, 3 विकेट
सुरेश कात्रे आलेले आहेत वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आणि सांघिक दहावे षटक. अशा तऱ्हेने उत्कृष्ट ही एक चौकार लगावलेला आहे. उत्कृष्ट असा चौकार लगावलेला आहे. 101 अकोला संघाचा 101 रन झालेले आहेत. 2 बॉल 8 रन. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना 101 धावा धावपळकावर 100 पार केली आहे अकोला संघाने. ज्या धावसंख्येचा माणूस गाठला होता त्या धावसंख्येपर्यंत मजल पारताना तिसरा चेंडूवरती एक धाव आलेली आहे. चांगली अशी मस्केबाज फिल्डिंग. चौथा चेंडू बघूया. खोलर पत्नी टाकलेला चेंडू आउटफील्ड ने थोडस अडथळा निर्माण केल्यामुळे एकच धाव या एक शॉर्ट रन असल्यामुळे फक्त एकच धाव नोंद केली जाईल. 103 धावा धावपळ करते. शेवटचे 2 चेंडू बघूया. पुढील चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 षटकार खाल्ल्यानंतर चांगलास कमबॅक बोलता येईल. 2 चौकार खाल्ल्यानंतर चांगलास कमबॅक सुरेशांचं बघायला भेटेल या षटकांमध्ये. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील ब्लॉकर पतीचा टाकलेला चेंडू हलक्या त्याने एक धाव पटवलेले. 104 धावा झालेल्या आहेत. धावपळकावरती 105 धावांचं चांगलं असं टार्गेट ठेवलेलं आहे. नांदेड संघासमोर अकोला वर्सेस नांदेड आजच्या दिवसातील पहिला सामना. अभिषेक यांनी नाबाद 32 चेंडू मध्ये 66 धाव केले आहेत. टाळ्यांचा वर्षाव केला जातोय आणि स्वागत केलं जातंय त्यांचं. खूप छान अशी फलंदाजी. ओपनर कसा असावा आणि संघाला पुढे घेऊन जाणारा असावा याचं मूर्तिवंत उदाहरण अभिषेक यांच्या माध्यमातून सेट केलंय. बघूया पुढच्या सत्रामध्ये नांदेड संघ कशा रीतीने या धावांचा पाठलाग करेल. तुर्तास
मी रजा घेतो.
अकोला संघाने फिल्डिंग लावायची आहे. बॅट्समॅन येत आहेत मैदानात, सुरेश कात्रे आणि गणेश सूर्यवंशी हे फलंदाजीसाठी येत आहेत. स्ट्राईकला सुरेश कात्रे आहेत आणि नॉन स्ट्राईकला गणेश सूर्यवंशी फलंदाजी करते. पहिली ओव्हर घेऊन येत आहेत अमोल गुंजाळे आणि बॅटिंगसाठी आलेले आहेत सुरेश कात्रे आणि गणेश सूर्यवंशी. आणि अकोला संघ उत्कृष्ट फिल्डिंगचं अरेंजमेंट करत आहेत. टार्गेट आहे 105 रनचं. आणि अकोला संघाचे एक कॅप्टनच आलेले आहेत बॉलिंगसाठी आणि नांदेड संघाचे पण कॅप्टन आहेत ओपनिंगला. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन सामना बघायच मिळेल आपल्याला. लेट्स प्ले. अरे फेकी रे एक रनला सुरुवात झालेली आहे. गणेश सूर्यवंशींचा नेम चुकलेला आहे. नजरेच्या खालून बॉल गेलेला आहे. अशा प्रकारे गणेश सूर्यवंशी उत्कृष्ट असा षटकार लावलेला आहे आणि नांदेड संघाची धावसंख्या झालेली आहे 7 रन या षटकारासाठी. आणि टॉससाठी लातूर आणि ठाणे यांनी टॉस करून घ्यावा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इकडे यावे.
कोणाचं म्युझिक आहे आणि इकडे लावतो जरा चार बॉलच्या नंतर आठ रन झालेले आहेत. अंपायरचा लेग बायचा इशारा. चार बॉल आठ रन. सुरेश कात्रे यांनी सुंदर असा फ्लिक केलेला आहे आणि संघाचे रन झालेले आहेत 9 रन. सुंदर असा षटकार लगावलेला आहे गणेश सुरेश यांनी. नांदेड संघाची संघाची धावसंख्या झालेली आहे 15 रन. 6 बॉल 15 रन झालेला आहे नांदेड संघाची धावसंख्या. लातूर संघाच्या कर्णधाराने आणि ठाणे संघाच्या कर्णधाराने पास साठी लवकर इकडे आहे. बॉल हा स्टेडियमच्या बाहेर गेलेला आहे. बॉल शोधण्यासाठी गेलेला आहे. अशा प्रकारे बॉल रोडवर गणेश सुरेशी सुंदर असे फटकेबाजी करत आहेत. सहा बॉलच्या समाप्तीनंतर 15 रन एकही विकेट नाही आणि नवीन बॉलर आलेले आहेत पवन वैदकर. ओके चला पवन काय वैदकर वैदकर काय माहिती का बाकी एक दोन ठिकाणी लाईट एक रनच्या चोटी धाव घेत सुरेश कात्रे यांनी सुंदर असा एक रन काढलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 16. एक चौथी धाव घेतली आहे गणेश सुरेश यांनी. दुसऱ्या ओव्हरचे दोन धाव झालेले आहेत. सुरेश कात्रे यांनी सुंदर असा शॉट मारलेला आहे. अशा तऱ्हेने दोन रन काढलेले आहेत.
दोन रनच्या वृद्धीनंतर नांदेड संघाचा रन झालेले आहेत 19. आणि सुरेश आणि कात्रे आणि सुंदर असा दोन फिल्डरच्या मध्यातून सुंदर चौकार मारलेला आहे. नांदेडचे फलंदाज सुंदर अशी फलंदाजी करताना आपणास पाहायला मिळत आहे. आणि सुंदर असा फेटीनंतर रन आउट झालेले आहेत गणेश सूर्यवंशी. वैयक्तिक 14 रनवर तो रन आउट झालेले आहेत. पुढील बॅट्समॅन आलेले आहेत. पुढील पर्यंत झालेले आहेत राम मस्के. रामस्ते आणि सुंदर असा कॅच धरला अकोला टीमच्या अशा तऱ्हे राम मस्के हे जिरेवर गेलेले आहेत. रवी मस्के आणि सुंदर असा कॅच धरलेला आहे. रवि मसने दोन ओव्हर 23 रन 2 विकेट. पुढील बॅट्समॅन आले राहुल जाधव. अमोल गुंजाळे वैयक्तिक दुसरी आणि सांघिक तिसरी आणि 23 रन स्कोर झालेला आहे दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर. तेवीस रन दोन ओव्हर. ठाणे आणि लातूर संघाच्या कॅप्टननी टॉस करून घ्यावा. अशोक यांनी सुंदर असा बॉल फेकलेला आहे. सुरेश यांना बॉल काही समजलेला नाहीये. ठाणे आणि लातूर संघामध्ये टॉस होत आहे. ठाणे
राणे यांनी टॉस जिंकवला आहे आणि टॉस जिंकून त्यांनी फलंदाजी स्वीकारलेली आहे. राहुल जाधव स्ट्राइकवर आलेले आहेत. सुंदर असा राहुल जाधव यांनी षटकार लगावलेला आहे. पहिला बॉल तीस रन झालेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी करतायत अशोक अमोल धुआई. आहेत सुंदर अशी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 3 ओव्हर 38 रन 2 विकेट. सभी दर्शकों का हार्दिक स्वागत इस क्रिकेट के महाकुंभ में. आज का तीसरा दिन नांदेड नाइट राइडर्स वर्सेस अकोला वॉरियर्स का ये कड़ा मुकाबला यहां पर जारी है. खूबसूरत मैदान और इसका अगला मैच पावर प्ले की समाप्ति इस मैच की फील्ड को फैला दी है. 31 रन पे 2 विकेट का पतंग. बहुत ही सुंदर आयोजन रायगढ़ जिले द्वारा फील्ड को फैला दी है. फील्ड गेंदबाज अपने हिसाब से फील्ड को सजाते हुए ये बैटिंग पिच सुबह जब हमने पिच रिपोर्ट ली धूप खिली हुई थी और ये स्लोअर वन गेंद अलग अंदाज. गोपाल लहाने गेंदबाजी कर रहे हैं. उनका स्टाइल कुछ अलग दिख रहा है. बहुत ही सूरज चमक रहा है. वैसे वैसे गेंद चमक रहा है. लेग साइड की ओर खेला हुआ ये हवा में शॉट. फील्डर मौजूद एक रन के लिए दौड़ेंगे बल्लेबाज. इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन पे 2 विकेट. और इसका अगला मुकाबला जंगल के दो बादशाह लातूर लायंस वर्सेस ठाणे टाइगर्स. लायंस और टाइगर के बीच का ये मुकाबला दोनों ही जंगल के बादशाह. देखना ये है कौन जीतता है और कौन खुद को जंगल का राजा कहलाता है. ऑफ साइड की गेंद बीट कर दिया बल्लेबाज को. सुंदर गेंदबाजी कलात्मक गेंदबाजी. श्रीलंका जब हम श्रीलंका दौरे पे थे
तो कुछ इसी अंदाज के गेंदबाज थे शायद सनत जयसूर्या के ये फ्रेंड दिख रहे हैं, कुछ टिप्स लेकर आए हैं। मुथैया मुरलीधरन से भी उनकी बातचीत हुई थी सुबह। स्पिन गेंदबाजी है, लेफ्ट आर्म फिर ऑफ साइड की दिशा में खेला हुआ ये शॉट, भागने की कोशिश, बढ़िया फील्डिंग, अंपायर का नॉट आउट का इशारा, सुंदर फील्डिंग का पॉइंट पे यहां पर नजारा। चार गेंदे इस ओवर की हो चुकी है, बहुत कलात्मक ये शॉट खेला हुआ ऑफ साइड की दिशा में, जानते हैं फ्लाइट गेंद कर रहे हैं, ललचा रहे हैं बल्लेबाज को। अगली गेंद फिर एक बार उसी और ये क्लीन बोल्ड हो चुके हैं, क्लीन बोल्ड कर दिया है, सुंदर यहां पर गेंदबाजी और सेलिब्रेशन देखिए, कोलंटे उड़ा मार रहे हैं फील्डर कुछ अलग अंदाज में सेलिब्रेशन। वैसे तो हमने वेस्ट इंडीज के प्लेयर को सेलिब्रेशन करते हुए देखा है, लेकिन ये कोलंटूडी सेलिब्रेशन पहली बार मैदान में। या आईसीसी को मेरी दरख्वास्त है कि इस सेलिब्रेशन को नोट किया जाए, विश्व कप के लिए ये बहुत जरूरी है। कैप्टन और ये कैप्टन आउट होकर वापस पवेलियन में लौट चुके हैं। न्यू बैट्समैन क्रीज पर है साई गजबारे, देखते हैं ये क्या करते हैं। शिरडी के साई है, चमत्कार करेंगे जरूर। ऑफ साइड में ये गेंद छोड़ दिया, सुंदर गेंदबाजी, एक रन देकर एक विकेट लिया है। क्या मुरलीधरन से भी आगे निकल जाएंगे ये दिख रहा है। और चार ओवर के बाद स्कोर हुआ है 32 रन पे 3 विकेट, 36 गेंदों में 73 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए। गेंदबाज है शिशिन राठौड़, सुंदर यहां पर कैप्टन के द्वारा फील्ड में थोड़ी तब्दीली करते हुए। और जब हम पिच की बात कर रहे थे तो सुबह जब हम पिच रिपोर्ट के लिए आए थे, क्या कर रहे हैं ये? अच्छा प्रैक्टिस कर रहे हैं कोई बात नहीं है, मैच के दौरान प्रैक्टिस, ये पहली बार ये भी देख रहे हैं मैच के दौरान प्रैक्टिस, अच्छी बात है, प्रैक्टिस करते रहो। हो चुका है टॉस, लातूर लायंस वर्सेस ठाणे टाइगर्स, ये कड़ा मुकाबला होने वाला है, टाइगर वर्सेस लायन, दोनों ही जानते हैं। जंग प्लेयर्स को रिक्वेस्ट है स्क्रीन से थोड़ा अलग हो जाइए। बहुत सारा डिस्कशन हो रहा है फील्डिंग को लेकर, बहुत बड़ा डिस्कशन यहां पर। और ये पहली गेंद ऑफ साइड की दिशा की गेंद को लेग साइड में खेल दिया है और बढ़िया फील्डिंग यहां पर, लेकिन अंपायर का इशारा, अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन। सिर्फ दोन घेतले ना, दो रन मिलेंगे यहां पर, बढ़िया फील्डिंग। पवन के द्वारा ये बहुत ही अच्छी फील्डिंग, फिर एक बार लेग साइड की दिशा में खेलने की कोशिश, बीट कर दिया स्टंप के ऊपर, उन्होंने अपने पैरों से झांक दिया है, बचा लिया अपनी विकेट, बढ़िया गेंदबाजी। दोनों अंपायरों को भी यहां पर हम स्वागत करेंगे, बहुत बढ़िया अंपायरिंग हुई है, धूप में खड़े है, अपना फिर एक बार उसी दिशा में खेलने की कोशिश, बीट कर दिया है, बल्लेबाज के माइंड से खेल रहे हैं गेंदबाज, जानते हैं लेग स्टंप के ऊपर आए थे, लेग साइड की दिशा में ही खेलेंगे। आखिरी वक्त गेंद को बदल दिया
और फिर एक बार डॉट बॉल, प्रेशर बढ़ता हुआ नांदेड़ की ओर। नांदेड़ को इस मैच में जीवित रहना है तो कुछ अलग करना होगा। फिर एक बार बीट कर दिया है, लेकिन लेग बाई का रन लेने से नहीं चूकेंगे। लेग बाई, अंपायर इशारा लेग बाई। और जब बात कर रहे थे अंपायरों की, धूप में खड़े होकर वो अपने दिमाग को न पिघलाते हुए पूरे ठंडे दिमाग से इस मैच को पूरी तरह से सहयोग कर रहे हैं। अगली गेंद ऑफ साइड की दिशा में, गेंद को पटक दिया है, एक रन से नहीं बचाएंगे। बढ़िया फील्डिंग, सिर्फ एक रन मिलेगा। सूझबूझ की गेंदबाजी, जानते हैं गेंद को थोड़ा खींचेंगे तो गेंद बल्ले पे नहीं आएगी, शॉट खेलना मुश्किल हो जाएगा। और वही उसी माइंडसेट के साथ उसी प्लानिंग का एग्जीक्यूशन करते हुए गेंदबाज, बहुत बढ़िया गेंदबाजी। और उठाकर खेला है हवा में शॉट, फील्डर गेंद के नीचे और पलक झपक के लिया है, गोद में सुला दिया है गेंद को। और ये पवन का बहुत ही बढ़िया कैच, स्कोर हुआ है 36 पर 4 विकेट, 30 गेंदों में 69 रन की जरूरत। सुंदर यहां पर बॉलिंग, फील्डिंग और बल्लेबाजी भी कहेंगे, कुछ देर कुछ भी हो सकता है। अनिश्चितों का खेल है क्रिकेट, जोड़ता है दिलों को, जोड़ता है सभी दर्शकों को। गेंदबाजों को मदद करते हुए, हवा में गेंद को लहराते हुए विकेट का पतंग उड़ाया है इस गेंदबाज ने। और जब हम बात कर रहे थे श्रीलंकन टीम की, मुथैया मुरलीधरन के बहुत ही अच्छे दोस्त फिर एक बार गेंदबाजी के लिए आते हुए, उनका नाम जरा हम जानना चाहेंगे। गोपाल, गोपाल बोलो, श्री कृष्ण बोलो, गोविंद बोलो, गोपाल बोलो। ये अपने टीम को सहायता करते हुए, लेकिन नांदेड़ को जीवित रहने के लिए जरूरत एक अच्छे स्पेल की, 30 गेंदों में 69 रन की जरूरत, स्ट्राइक को बढ़ाना होगा। फिर एक बार ऑफ साइड में खेला हुआ ये शॉट, स्लिप में गेंद और ये फिर एक बार आउट, क्या हो रहा है? गलत यहां पर डिसीजन, भागने का, गेंद हाथ में थी, कुछ गलतियां टीम को नुकसान पहुंचा रही है। और ये इसी साथ ये पांचवा विकेट गिर चुका है नांदेड़ का 36 रनों पे। अशोक श्रृंगारे नए बल्लेबाज होंगे। बढ़िया यहां पर बहुत ही कलात्मक बीट कर दिया है, थोड़ा समय लेना चाहते हैं। जब ये लंदन दौरे पे थे तो वो कसौटी में यही कर रहे थे, समय लिया था उन्होंने बहुत, लेकिन आखिर में बहुत ही अच्छा खेला था, उसी चमत्कार की आशा टीम को। और ये फ्लाइटेड डिलीवरी, फिर एक बार रन आउट करने की कोशिश,
गोपाल लाने गाना भी बहुत अच्छा बोलते गोपाल लाने उनको वो डिस्टर्ब हो जाते हैं जल्दी, ऐसा उनके फ्रेंड का कहना है, तो उनको डिस्टर्ब नहीं करेंगे। बहुत अच्छी तरह से गेंदबाजी कर रहे हैं, शॉर्ट स्पेल है उनका, ज्यादा दौड़ते नहीं है। फिर एक बार गेंद को बीट कर दिया, बहुत ही सुंदर गेंदबाजी, खूबसूरत गेंदबाजी। पिच का पूरा फायदा उठाते हुए, जानते हैं पाटा पिच है, तो बल्लेबाज के माइंड के साथ खेल रहे हैं। लेफ्ट साइड की दिशा में गेंद थोड़ा लाइन को चूके है, वाइड का इशारा अंपायर द्वारा, ये वाइड का इशारा दिया है अंपायर ने, लाइन और लेंथ से थोड़े चूक गए, जैसे हमने कहा था वो डिस्टर्ब हो जाते हैं जल्दी, उनकी स्तुति करते हुए। ठीक है, कोई बात नहीं। और ऑफ साइड की दिशा में अपनी लाइन में आते हुए खेल दिया है एक रन के लिए, सीधा फील्डर के हाथ। रन 39 रन 5 विकेट। फ्लाइटेड डिलीवरी फिर एक बार खेल दिया है, लेकिन फील्डर मौजूद, शायद गेंद को फील्डर से प्यार हुआ है। 6 ओवर के बाद 40 रन 5 विकेट का खेल अभी तक हुआ है, 24 गेंदों में 65 रन की जरूरत नांदेड़ को जीतने के लिए। नांदेड़ हमारे शेजारी लगते हैं, शेजारी शेजारी है हम, तो थोड़ा हमारा फेवर उनकी तरफ जाएगा, लेकिन जो खेल बढ़िया खेलेगा वही मुकद्दर का सिकंदर कहलाएगा। लेकिन बढ़िया, बहुत ही सुंदर यहां पर खेल का प्रदर्शन करते हुए अकोला ना, अकोला सचिन ना, शिशिन राठौड़ गेंदबाजी के लिए आए हैं। बहुत ही सुंदर खेला हुआ ये शॉट, कलाई का इस्तेमाल ऑफसाइड की दिशा में, लेकिन एक रन से काम नहीं चलेगा। अगर उरन से नांदेड़ पहुंचना है तो जेट का उपयोग करना पड़ेगा भाई, एक घंटे में अगर नांदेड़ पहुंचना है तो फाइटर जेट, 6 रनों की जरूरत अगर इस गेंद को जीवित रखना है। फिर एक बार आगे आकर खेलने की कोशिश और क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड कर दिया है शिशिन राठौड़, बहुत ही सदी हुई गेंदबाजी, स्टंप टू स्टंप गेंदबाजी, यही करना होगा अगर आपको जीवित रहना है तो यही करना होगा। और ये टाइगर्स शिकार करने की तैयारी में लगे हुए हैं कोने में, लेकिन लायंस तो निश्चिंत दिख रहे हैं, उनको जरूरत नहीं है शायद कुछ प्रैक्टिस करने की, शिकार करना जानते हैं, एक से बढ़कर एक शेर मौजूद है। ओ बहुत ही सुंदर यहां पर ये अपील, लेकिन नो, ये स्टीव बकनर है, नहीं आपको आउट देंगे अगर नहीं है तो। डिस्कशन करते हुए दोनों अंपायर डिस्कशन कर रहे हैं, थोड़ा समय ले रहे हैं, DRS की मांग करेंगे। 41 और ये आउट अंपायर का इशारा, सुंदर यहां पर प्रदर्शन, समय लिया लेकिन राइट डिसीजन देते हुए विकेट यहां पर दिया है। ये सातवां विकेट का पतंग, सातवां विकेट गिर चुका है नांदेड़ का। नए बल्लेबाज का नाम कैलाश क्रीज पर मौजूद,
अगली गेंद कैलाश के लिए, गेंद को कैलाश पर्वत पर भेजना होगा अगर मैच को जीतना है। शंभो का नाम लीजिए और गेंद को भेज दीजिए। ऑफ साइड की दिशा बहुत ही मदद करती हुई गेंदबाज को, ये लाइन बहुत अच्छी है, यही लाइन पे अगर गेंदबाजी करेंगे तो बल्लेबाज हिल भी नहीं पाएगा, छोड़ दिया है गेंद को। अगली गेंद पैरों पे डालने की कोशिश, कलाई के द्वारा उसको भेज दिया एक रन के लिए। मोहम्मद अजरुद्दीन की याद दिलाते हुए ये रिस्क की ताकत पे खेला हुआ शॉट। कैलाश ठाकरे नाम में ही सब कुछ है। चलो धन्यवाद। और ये क्लीन बोल्ड, फिर एक बार क्लीन बोल्ड, शायद उनको घर जाने की ज्यादा जल्दी है। गेंद को समझिए बिना शॉट खेलने की कोशिश। 18 गेंदों में 63 रन की जरूरत है, क्या अभी 8 मारेंगे? अलाउड होगा? नया नियम बनाएंगे आईसीसी इस मैच को चमत्कार में कन्वर्ट करना है तो? 3 ही पहले 3 मैच में अलाउट कर दिया है ऐसा कहना है। बढ़िया गेंदबाजी। और मैं मेरे सहयोगी दोस्त हरभजन सिंह को मैं माइक देना चाहूंगा कमेंट्री के लिए, धन्यवाद। रवि मसने बॉलर आलेले आहेत। बैटिंग साठी आहेत कैलाश ठाकरे। रवि मसने आलेले आहेत बॉलिंग साठी। उत्कृष्ट असा एक रन काढलेला आहे कैलाश ठाकरे यांनी। सुंदर असा बॉल टाकलेला आहे मसने यांनी, मसने मसने। शेवटचा बॉल आहे 18 आणि एक रन, एका रनना संतुष्ट समीर शेख। 12 बॉल 59 रन पाहिजे आहेत नांदेड क्रिकेट टीमला जिंकायचं असेल तर। पुढील फलंदाज, पुढील फलंदाज आहेत मॅच
मॅचच्या समाप्तीनंतर युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्यातर्फे सर्व खेळाडूंसाठी सन्मानचिन्ह आणि एक सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. मॅच संपल्याच्या नंतर देण्यात येणार आहे. आणि अशा प्रकारे रनआउट केलेला आहे समीर शेख यांना. नऊ विकेटच्या पतनानंतर नांदेड 46 रनवर 9 विकेट. पुढील आणि शेवटचा बॅट्समॅन विनायक गाजरे. अरे सुंदर असा आहे त्यांनी कट केलेला आहे. अशा तऱ्हेने एका रनची वृद्धीने 47 रनवर गेलेले आहे नांदेड टीम. यानंतरचा सामना ठाणे वर्सेस लातूर या दोन्ही संघनायकांनी त्वरित जशी मॅच समाप्त होईल तशी त्वरित ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे व लवकरात लवकर मॅच सुरू करावी. ठाणे संघाने टॉस जिंकलाय तर त्यांनी बॅटिंग घेतली. त्यांनी आपली ओपनिंग फलंदाजीची जोडी पाठवून द्यावी. दरम्यान 8 चेंडू मध्ये 56 धावांची गरज. सुरुवात तर खूप चांगली झाली होती नांदेड संघाची परंतु बॅक टू बॅक विकेट्स ची गळती लागल्यामुळे संघाची अशी दुर्दैव अवस्था झाली आहे. परंतु त्यांनी हार न मानता पुढील वर्षी अशाच नवीन जोशात नवीन उमेद घेऊन त्यांनी मैदानात उतरावे. या षटकातील शेवटचा चेंडू हलक्याच्या हाताने टॅप केलाय. बघूया एक धाव तर कंप्लीट झाली. एक धाव झाली. टीमचे अर्धशतक झळकला आहे. 6 चेंडू मध्ये फक्त 55 धाव पाहिजेत. 6 चेंडू मध्ये फक्त 55 धाव पाहिजेत. नवीन गोलंदाज गोलंदाजाचे नाव सांगा. ओके
त्यांना एवढी खुशी झाली की ते आताच ट्वेल्थ मॅन डगआउट सोडून गेले. चला स्पीड करा फटाफट. पाच चेंडू बाकी आहेत. 50 धाव झाल्या धावफलकावरती. कोल्हापूरचा टाकला चेंडू हलक्या हाताने तटवला परंतु मिस फिल्डिंग आणि चौका भेटलेला या चेंडूवरती. आता मात्र फक्त औपचारिकता राहिलेली आहे. धावांचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय विनायक यांच्या माध्यमातून. चार चेंडू मध्ये फक्त 50 धावा पाहिजेत. चौकर लगावलेला आहे गाजरे यांनी. शेवटच्या ओव्हरच्या 3 बॉल नंतर एकोणीस ऑर्डर झालेले आहेत. बॉल मिस झालेला आहे. गाजरे यांची शेवटची प्रीमियर लीग आहे. यानंतर ते रिटायरमेंट होत आहे आणि सुंदर असा एक चौकार लगावलेला आहे गाजरे यांनी. गच्चा क्षेत्ररक्षण लातूर टीम कडून अकोला टीम तर्फे गच्चा क्षेत्र रक्षण केले आहे. शेवटचा चेंडू आहे दहा ओव्हरचा आणि गाजरे यांनी लगावला आहे चौका आणि अशा तर आलावर झालेला आहे नांदेडची टीम. 63 रनवर 10-63 अशा तऱ्हेने अकोला टीम विजयी झालेली आहे. 41 रनने विजयी झालेली आहे.